या बॉल ची पिचिंग झाली, टप्पा पडल्यानंतर अगदी परफ्यूम डिलिव्हरी, मातीचा सुगंध देणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। आता या खेळाडूची आम्हाला सवय झाली आहे, ज्या वेळेला हा खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये येतो, बारावा खेळाडूला विचारावं लेखील लागत नाही, कारण भरपूर क्रिकेट या खेळाडूने गाजवल्या। कमलेश पाटील यावेळीचा आणखी एक फटका अप्रतिमा, बॉल चालला पॉइंटच्या डोक्यावर, नजाकत भरा स्ट्रोक, बॉल थांबणार नाही, बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, चार 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 येतोय चौकार। स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला, कमलेश वरती हल्ला बोल केला जातो, पुन्हा एकदा कमलेश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट न तयार। यावेळीचा हा बॉल अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे मात्र डायरेक्ट हिट जर झाली असती तर चित्र काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळालं असतं, परंतु काय वेगाने धावला बॅटर प्रशांत, भरपूर वेगाने तो धावत असताना आपल्याला पाहायला मिळाला। धावपळकावरती जर रन्स आपण बघितले तर चार बॉलचा खेळ संपल्यानंतर सहा धावा, मेंडेटरी पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी काय असते याचं जिवंत उदाहरण कमलेश दाखवतोय। यावेळेला आणखीन एक एक्सप्रेस बॉल आपल्याला पाहायला मिळाला, भरपूर गती या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली, डॉट बॉलची सांगता, काय बॉल रिलीज करतो अफलातून गोलंदाजी, स्माइली बॉय सातत्यानं त्याच्या चेहऱ्यावरती स्मित असे आपल्याला सातत्यानं पाहायला मिळत। बॉलर मात्र पुन्हा एकदा हा बॉल रिलीज करण्यासाठी तयार, यावेळीचा हा बॉल अप्पर कट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र या विकेट साठी जे जाळं विणलं होतं ती विकेट शेवटच्या मुवमेंटला मिळवत असताना कमलेश पाटील आपल्याला पाहायला मिळतोय, धक्का क्रमांक पहिला बसला उत्तर शिव या टीमला, बॅट्समन मनोज पवार बॅक टू द डगआउट। आणखीन एक या टीमचा अष्टपैलू खेळाडू, नुकतीच स्वर्गीय रतनबुवा स्मृती चषक स्पर्धा पार पडली, त्या स्पर्धेमध्ये मात्र एक स्कूटी या खेळाडूने जिंकली। आतापर्यंत जर आपण बघितलं तर आपल्या कारकिर्दीमध्ये 12 बाईक ऋतिक पाटीलने जिंकल्यात, यावेळीचा हा चांगला स्क्वेअर कट आपल्याला बघायला मिळाला, परंतु इथे मात्र एकाच जावेवरती शांत राहावं लागेल। चांगला बॉल रिलीज करत असताना हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला, जी नवी मुंबई प्रीमियर लीग झाली होती त्या प्रीमियर लीग मध्ये आयकॉनच्या भूमिकेमध्ये देखील हा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला। चांगली मागणी या खेळाडूला, व्यावसायिक क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवल्या। ऋतिक पाटील चांगली खेळाडू वृत्ती त्याच्याकडे आपल्याला ठासून भरलेली आपल्याला बघायला मिळते। पुढचा बॉल यावेळीचा अतिशय वेगवान बॉल आपल्याला पाहायला मिळाला, बॅट्समनला अक्षरशः बीट करून बॉल चाललाय, विकेट किपरच्या हातामध्ये, डॉट बॉलची सांगता,
चांगला बॉल हाताळत असताना गोलंदाज ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळतो आहे। योग्य टप्प्यावरती त्याने हा बॉल हाताळला, डॉट बॉल। पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना ऋतिक तयार। यावेळीचा आणखीन एक चांगला बॉल, क्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क इथून मात्र जुळला नाहीये। डॉट बॉल ची सांगता आपल्याला पाहायला मिळते। काय गोलंदाजी करतो, अफलातून गोलंदाजी बाय ऋतिक पाटील, मॅन फ्रॉम वडिवली बी। लाजवाब गोलंदाजी, कमीत कमी धावा देण्याचा प्रयत्न तो या ओव्हर मध्ये करतो। यावेळेला आणखीन एक काना जवळून या बॉल ची पिचिंग झाली, बॅट्समनला इशारा देतोय की जागते रहो। अफलातून गोलंदाजी, लाजवाब षटक हाताळत असताना सलग आतापर्यंत तीन बॉल त्यांना डॉट बॉल रिलीज केलेत। प्रेशर निर्माण झालं, बॅटर जर आपण बघितलं तर सुशांत या खेळाडूवरती तीन बॉल आतापर्यंत त्यानं फेस केलेत, एकही धाव त्याच्या बॅटमधून आली नाहीये। पुन्हा एकदा बॉलर तयार, मेंडेटरी दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हर मधील। या दरम्यानचा हा बॉल सरळ बॅटना स्ट्रोक सजवला, तिथे मात्र कल्पेश पाटील बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला बघायला मिळाल्या, परंतु इथून मात्र आता या मुवमेंटला दोन धाबा भरपूर वेगानं कंप्लीट केल्या आणि दोन धाबेच्या मदतीनं संघ जाऊन पोहोचला आहे 9 या आकड्यावरती टीमचा स्कोरबोर्ड। आतापर्यंत आपण बघतोय उत्तर शिवया टीमच्या स्कोरबोर्ड वरती 9 धाबा। ऋतिक आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल, यावेळीचा फटका अप्रतिम आहे, परंतु तिथे मात्र कमलेश पाटील करणार नाहीये कोणती चूक, पकडला जातोय जेल। आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक दुसरा, बॅट्समन सुशांत बॅक टू द डगआउट। खेळ इथे संपला, मागच्या ओव्हर मध्ये 6 धावा आपल्याला बघायला मिळाला। या ओव्हर मध्ये धावा जर आपण बघितल्या तर गोलंदाज ऋतिकनं खर्च केल्या 1 विकेट्स मिळवत 3 धावा त्यानं मात्र खर्च केल्या, म्हणजेच मेंडेटरी 2 पॉवर प्लेची षटकं आता संपलेली आहेत आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात 9 धावा धावफलकावरती आपण बघतो। स्वतःच दुसरा आणि संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज येत असताना आपल्याला पाहायला मिळतो कमलेश पाटील। कमलेश पाटील गोलंदाजीच्या मार्क वरती आपल्याला बघायला मिळतो। ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलर तयार, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट नाउ। यावेळचा हा बॉल हवेत, पकडा जेल, जिंका क्रिकेटचा खेळ। आणखीन एक विकेटचं पतन, धक्का क्रमांक तिसरा, बॅट्समन बाद ठोको डीजे। फेब्रुवारी 2024 अर्थातच उद्याचे लॉर्ड्स पहिला सामना असेल ठीक 8:30 वाजता। 8 वाजता मात्र या क्रीडांगणावरती आपण रिपोर्टिंग करायचं। दातिवली ए आणि एडुटने बी, लक्ष द्या दोन्ही टीम्स। आणि त्यानंतर आगासन आणि मातारडी हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध लढताना बघायला मिळतील। ठीक 9 वाजता हा सामना सुरू होईल। त्यानंतर दिवा आणि त्यानंतर पडले हे संघ खेळताना आपल्याला बघायला मिळतील। 9:30 वाजता आपण रिपोर्टिंग करायचं आणि त्यानंतर
सोनारपाडा आणि उंबारडे हा सामना आपल्याला बघायला मिळेल ठीक 10 वाजता हा सामना खेळवला जाईल। त्यानंतर कौसा आणि दातिवली बी 11 वाजता मात्र हा सामना खेळवला जाईल। खम्मलपाडा आणि देसाई हा सामना ठीक 12 वाजता खेळवला जाईल। यस बैक टू द क्रिकेट या वेळेला फटका अप्रतिमा जिथे मात्र भरपूर वेगाने बॉलच्या मागे क्षेत्ररक्षक धावत असताना आपल्याला बघायला मिळाले आणि आता इथे मात्र धावा धावून काढल्या त्या म्हणजे एकूण 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमच्या स्कोरबोर्ड वरती धावा आपण बघतोय डबल डिजिट मध्ये 51 11 धावा। अफलातून गोलंदाजी कमलेश पाटील या मैच मध्ये करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। आणखीन एक चांगला बॉल इथे मात्र टप्पा पडल्यानंतर अंगाचा वेध घेणारा हा बॉल आपल्याला पाहायला मिळाला। लेग बायच्या रूपाने एक सिंगल कंप्लीट झाली आणि आता या एका धावेच्या मदतीने धावफलकावरती धावा जर आपण पाहिल्या 12 धावा अजूनही मात्र कमलेशच्या स्पेल मधील 2 बॉल्सचा खेळ शिल्लक पाहूया। ही 2 बॉल आता कशा रीतीने हाताळले जातात बॉल पुन्हा एकदा लिफ्टअप ओव्हर द विकेट ना यावेळेला तेज आणि तर्रार बॉल आपल्याला पाहायला मिळाला अप्रतिम डिलिव्हरी अतिशय सुरेख बॉलची पिचिंग आपल्याला बघायला मिळाली। बॅट्समनला अक्षरशः मात्र शांत ठेवण्यामध्ये यशस्वी हा गोलंदाज होत असताना आपल्याला बघायला मिळतो। स्वर्गीय रतन बोआ स्मृती चषक ही स्पर्धा या खेळाडूने गाजवली आपल्या अष्टपैलू कामगिरीने। आणखीन एक चांगला बॉल परंतु बॉल हवेत बॉल थांबणार नाही बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर दे धक्का बग छक्का येतोय षटकार यष्टो गोडीजी। लॉर्ड्स आपण बघतो आपल्या स्क्रीन वरती पहिला सामना 8 वाजता आपण रिपोर्टिंग करायचा दातिवली अ आणि एडूटने बी 8:30 वाजता हा सामना खेळवला जाईल। आगासन आणि मातारडी हा सामना ठीक 9 वाजता खेळवला जाईल उद्या सकाळी। त्यानंतर दिवा आणि पंडले हे संघ 2 एकमेकांच्या विरोधात बघायला मिळतील हा सामना ठीक 9:30 वाजता खेळवला जाईल। त्यानंतर सोनारपाडा आणि उंबारडे हे संघ आपल्याला पाहायला मिळतील हा सामना 10 वाजता खेळवला जाईल। त्यानंतर कौसा आणि दातिवली बी हा सामना ठीक 11 वाजता खेळवला जाईल। त्यानंतर खंबालपाडा आणि देसाई काका ठीक हा 12 वाजता सामना खेळवला जाईल। यस जे लाईव्हला बघत असतील त्यांनी देखील आपण उद्याच्या लॉटची सर्व संघांनी दखल घ्यायची आणि ठीक मात्र मैदानावरती पहिले 2 टीम 8 वाजता रिपोर्टिंग करायचा। जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मॅच अगदी इम्पॉर्टंट मॅच आपल्याला पाहायला मिळते दोन्ही टीम्सना एक एक सामना जिंकला ही मॅच त्यांच्यासाठी डू ऑर डाय मॅच आहे। करूया मरुकी स्थिती जो मात्र संघ जिंकेल त्यांचा प्रवास पुढे सुरू राहील परंतु जो मात्र संघ पराभूत होईल त्यांना मात्र इथेच निरोप घ्यावा लागेल म्हणजेच पुढच्या पर्वाची वाट बघावी लागेल। यावेळीचा हा बॉल लाईन खराब आहे दिशाहीन गोलंदाज आणि पंचांचा सिग्नल आला व्हाईट बॉल। स्क्वेअर लेग च्या अंपायर जर आपण बघितले तर अजीम सर आणि मुख्य पंचाची भूमिकेमध्ये महेंद्र भोवर सर आपल्याला बघायला मिळतात चांगली पंचाची भूमिका त्यांच्या माध्यमातून। यावेळीचा हा बॉल लाय अँड लेंथ चांगली अगदी टप्पा बदलवला आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला बघायला मिळाली। वाडेकर संघ जर कोणत्या खेळाडूची टी शर्ट जर राहिली असेल तर ती आमच्यापर्यंत जमा केलेली आहे आपण ती टी शर्ट घेऊन जायची या वाडेकर टीम। यावेळीचा हा बॉल वेग प्रचंड आपल्याला बघायला मिळाला
अति गाई संकटांनी यष्ट्यांच्या मागे ऋतिक पाटील आपल्याला बघायला मिळाला आणि बॅट्समन इथून मात्र बाद होत असताना आपल्याला बघायला मिळतोय। नवीन खेळाडू मैदानाच्या आत मध्ये एंटर होत असताना आपल्याला बघायला मिळतोय। पाहूया आता या खेळाडूच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाईल। एकोणीसावा धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात। जर मात्र तुम्हाला चांगला धावांचा टार्गेट सेट करायचा असेल तर षटकार चौकारांचा पाऊस तुम्हाला मैदानाच्या आत मध्ये पाडावा लागेल। यावेळीचा हा बॉल लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, ऑफ साइड दी ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा या बॉलरचा इरादा राहिला। फिंगर रोल करत असताना हा गोलंदाज आपण बघतोय ऍक्शन रिप्ले मध्ये। अप्रतिम षटक शुभम पाटील सध्या हाताळत असताना चांगली गोलंदाजी तो इथून मात्र करत असताना आपल्याला बघायला मिळतोय। पुढचा बॉल यावेळीचा हा बॉल हवेत, कमलेश पाटील बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। पकडला जातोय जेल, आणखीन एक विकेट, धक्का क्रमांक चौथा पाचवा इथून मात्र बसला उत्तर शिव या टीमला, बॅट्समन बाद। चांगला टाकत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय। लेग ब्रेक ऑफ ब्रेक योग्य टप्प्यावरती तो हाताळतोय। अफलातून गोलंदाजी, आता आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल हाताळण्यासाठी शुभम पाटील तयार झाला। परंतु इथे मात्र जर आपण बघितलं तर व्हाइट बॉल साठी तिसऱ्या पंचांशी इथून मात्र दाद घेतली जाते। आमचे थर्ड अंपायर आमच्यापर्यंत डिसिजन कळवतील, डिसिजन अजूनही मात्र पेंडिंग आहे। अफलातून स्पर्धा, लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। किंग ट्रॉफी राजा सारखा मात्र या स्पर्धेचा थाट आहे। स्पर्धेची आपण जर बघितली तर चर्चा संपूर्ण भारतात महाराष्ट्रात आपल्याला बघायला मिळते। इट इज फेअर डिलिव्हरी जर आपण बघितलं तर योग्य टप्प्यावरती हा बॉल या गोलंदाजाने हाताळला। यावेळीचा पुढचा बॉल शुभमचा हा बॉल फटका अप्रतिम, जास्त वेळ मला शांत बसणं आवडत नाही आणि बॉलला दाडलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर। इट इज मॅक्झिमम हाय अँड हँडसम षटकार। ओव्हर नंबर चारचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा आपण बघतोय, अर्थातच 25 धावा 25 रन्स लॉस ऑफ 5 विकेट 25 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला बघायला मिळतात। 5 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही मात्र 6 बॉल शिल्लक आहेत। या बॉल वरती या ओव्हर मध्ये जर धावा येणं मात्र गरजेचं आहे। जर मात्र 15 ते 20 धावा आल्या
तर मात्र कुठेतरी एक चांगले धावांचं टार्गेट सेट करत असताना उत्तर शिवसंघ आपल्याला बघायला मिळेल। त्यांचे प्रेक्षक आता म्हणत असतील मोठे स्ट्रोक येऊ देत आणि ते मात्र मोठे स्ट्रोक येतील का, परंतु जर आपण बघितलं तर कमलेश पाटील यांच्या आर्मीनं या मॅच मध्ये पूर्णपणे बॅट्समनला जखडून ठेवण्याचं काम केलं। अफलातून क्रिकेट सध्या चेंज द गेम वडवली, चंद्रकांत मात्रे दादांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हा संघ मैदानाच्या आतमध्ये आज या क्रीडांगणावरती क्रिकेट खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय। ओव्हर नंबर 5 मध्ये डेथ ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज आला अनिल पाटील। अनिल पाटील आला या दरम्यान समात्र पुढचा बॉल हाताळण्यासाठी। अनिलचा हा बॉल फटका अप्रतिम, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक त्याला बीट करून बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर। रन्स मिळतील 4-4 येतोय हा चौकार। फुलातून स्ट्रोक आपल्याला बघायला मिळाला। पहिल्या बॉलवरती या बॉलरचं चौकारानं इथून मात्र स्वागत केलं। पुढचा बॉल आणखीन एक हवाई सफर, टाटा बाय बाय बॉल चाललाय विराट कोहली स्टँडला भेट देणारा हा फटका, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार, येतो आहे घनाघाती प्रहार उत्तुंग षटकार। काय फटका सजवला, देखना स्ट्रोक, पहिला बॉल वरती चौकार त्यानंतर षटकार। आता मात्र हात खोलण्यास सुरुवात केली आहे बॅट्समन सचिन पाटीलला। 4 बॉल त्यानं फेस केलेत, 16 धावींवरती तो सध्या बॅटिंग करतोय। चांगलं क्रिकेट तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आपल्याला बघायला मिळतोय। अफलातून फटकेबाजी, अशाच आणखीन फटक्यांची गरज आहे उत्तर शिव या टीमला। आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न, एकदा भरपूर वेगाने कंप्लीट झाली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला, फंबलिंग झालं, अगदी खेळाडू तिथे चाचपळत आपल्याला पाहायला मिळाल्या। 2 धावा पूर्ण कंप्लीट होत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं 37 धावा आता धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात। 37 रन्स, लॉस ऑफ 5 विकेट, अजूनही मात्र 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे या पहिल्या डावातील। बॉलर तयार पुन्हा एकदा अनिल पाटील। अनिलचा हा बॉल इथे मात्र एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट, दुसरा धावेचा प्रयत्न, परंतु तिथे मात्र या टीमचा महत्वपूर्ण खेळाडू कॅप्टन कमलेश पाटील आपल्याला बघायला मिळाला। डायरेक्ट जर आपण बघितलं तर विकेट किपरच्या हातामध्ये या बॉलला गॅदर केलं गेलं आणि त्यानंतर बॅट्समन धावचीतच्या रूपाने बाद झाला। झालो खरंच धन्य, ऐकतो मराठी, जात पंत एक मानतो मराठी, खूप चांगलं संगीत इथून मात्र ऐकलं डीजे मास्टरच्या माध्यमातून। पुढचा बॉल, यावेळीचा हा बॉल गती प्रचंड आपल्याला बघायला मिळाली, आणखीन एक धावचीतच्या रूपाने विकेट आपल्याला बघायला मिळते बॅट्समन बाद। आता या पहिल्या डावातील फक्त आणि फक्त एक बॉल शिल्लक आहे, पाहूया हा बॉल आता कशा रीतीनं बॅट्समनच्या माध्यमांना फेस केला जाईल।
या बॉल वरती मोठा स्ट्रोक येणं गरजेचं आहे. पाहूया तो मोठा स्ट्रोक येईल का. प्रश्नचिन्ह निर्माण झाला उत्तर शिव टीमच्या प्रेक्षक वर्गामध्ये. गोलंदाज जर विचार केला तर सुरुवातीला थोडासा या बॉलरला मार बसला, परंतु तदनंतर मात्र काय कमबॅक केला. पाच बॉल आतापर्यंत रिलीज केलेत आणि 13 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. अजूनही मात्र एक बॉल त्याच्या स्पेल मधील शेष आहे. पाहूया हा बॉल आता कशा रीतीने हाताळला जातोय. बॉल तयार. ओव्हर द विकेट ने हा बॉल रिलीज केला. या मोमेंटला एक धाव भरपूर वेगाने कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण होती आणि आता इथे दोनच धावांवरती संतुष्ट राहावं लागेल. धावफलकावरती धावा 7 गड्याच्या मोबदल्यात. 5 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 40 धावा. पहिल्या डावाचा खेळ इथेच संपला आणि विजयासाठी आता तुम्हाला धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच 41 धावा. 30 बॉल मध्ये 41 धावांची गरज आहे विजयासाठी. चंद्रकांत मात्रे स्मृती चेंज द गेम वडवली बी या टीमला. सेकंड इनिंग जिथे आपण या मॅचची धावती कहाणी ऐकण्यासाठी जाऊयात. मला या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी उपलब्ध करून दिली सन्माननीय विशाललता मात्रे यांचं. मी समालोचक सुनील लांबोर हृदयाच्या अंतकरणातून आभार व्यक्त करतो आणि मी इथेच थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सुनील लांबोर सर. आपण पाहतोय 30 बॉल मध्ये 41 धावांचं लक्ष्य. 30 बॉल मध्ये 41 धावा आपण पाहतोय. लो स्कोरिंग मॅच तुम्हाला पाहायला मिळते. किंग ट्रॉफी 2024 खर तर उसरगरच्या मानाची, अभिमानाची, सन्मानाची आणि स्वाभिमानाची ही स्पर्धा आहे. तीस बॉल आणि 41 धावांची आवश्यकता आहे. या लक्ष्याचा पाठलाग केला जाईल का इथून हे चित्र मात्र पाहायचंय. ओपनिंग पेअर मैदानावरती जाताना आपण पाहणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. 30 बॉल 41 धावांची आवश्यकता आहे. खर तर या स्पर्धेचं शेड्यूल आपण पाहायला सकाळी अगदी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2,00,000 रुपये आहे. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहायला 1,00,000 रुपये आणि क्रमांक 3 पारितोषिक आपण पाहायला 50,000 रुपये. क्रमांक 4 पारितोषिक देखील आपण पाहतोय 50,000 रुपये. आणि एक वेगळी स्पर्धा आहे मालिकावीरासाठी. आपण पाहतोय बाईक, टीव्हीएस कंपनीची स्पोर्ट बाईक. त्यानंतर बेस्ट बॅट्समन साठी आपण पाहतोय एलईडी टीव्ही आणि त्यासोबत आपण पाहतोय एक बॅट आहे. बॉलर साठी शूज आहेत आणि एलईडी टीव्ही. फिल्डर साठी आपण पाहतोय शूज आणि कूलर. असे बक्षिसांचं स्वरूप पाहतोय. एक आणि जागृती स्पोर्ट यांच्या माध्यमातून आपण पाहतोय बॅट आणि शूज आम्हाला या स्पर्धेसाठी मिळालेत. आपले देखील अतिशय मनापासून आभार आम्ही मानतोय विशाल पाटील साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या गोष्टी आम्हाला प्रोव्हाइड केल्या गेल्यात. आपले अतिशय मनापासून आभार. आणि गाडी आपण पाहतोय श्रीमान काशीनाथ पाटील साहेब आणि त्यासोबत आणि काशीनाथ पाटील साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय डोंबिवलीमध्ये स्पर्धा आणि त्या स्पर्धेला बहुतेक ठिकाणी मॅक्सिमम आपण पाहतोय अगदी 99% जर बाईक असेल तर ती काशीनाथ पाटलांच्या माध्यमातून असते. यावेळेस मात्र पहिलाच बॉल आपण पाहतोय समोरच्या दिशेने गेला आहे आणि तीर बी शर्मा जा आहे. इतना सीधा या स्ट्रोक. बॉल जाईल सिमरच्या पलीकडे लॉफ्टेड. काय सुरुवात केली विशाल पाटील ने. पहिल्या बॉल वरती ठोकलाय चौकार.
पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय पॉइंट रिजनला क्षेत्ररक्षक आहेत 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये बॉलच्या पाठीमागे धावतायत बॉलला रोखतील सीमारेषेजवळ आणि तोपर्यंत धावा मिळतील दोन अगदी बॉलच्या मेरिटवरती खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र आपण पाहतोय विशाल करतायत विशाल पाटील ऋतिक पाटील ही जोडी मैदानावरती सहा धावा धावपलकावरती आहेत 41 धावांचं लक्ष आणि आतापर्यंत पहिल्या दोन बॉलमध्ये सहा धावा आल्यात 41 इज द टार्गेट 6 रन्स मध्ये स्कोर कार्ड सहा धावा धावपलकावरती पुढचा बॉल बॅकफुटला थांबलेत आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न झालाय एक धाव इथून मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल सात धावा धावपलकावरती 7 विदाऊट लॉस ऑफ एन विकेट चांगली सुरुवात केली आणि टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर बॅटर आपण पाहतोय ऋतिक पाटील स्ट्राईक एंड वरती स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये खरं तर या खेळाडूला आपण पाहतोय बेस्ट बॅटर हा किताब मिळाला होता आणि तोच मात्र सध्याच्या खडीला स्ट्राईक एंड वरती पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये मात्र अतिशय चांगला बॅटर आपण पाहिला ऋतिक पाटील परंतु सध्याच्या खडीला टेनिस बॉलचं क्रिकेट मैदानावरती सुरू पहिल्याच बॉलवरती अपील झाली आज मात्र अनलकी राहिला या ठिकाणी आपण पाहतोय ऋतिक पाटील पहिल्या मॅच मध्ये देखील खातं खोललं नाही आणि या मॅच मध्ये देखील खातं खोलू शकला नाही शून्यावरती ते बाद होते आपण पाहतोय बॅटर ऋतिक पाटील या ठिकाणी आपण पाहतोय पक्षा बैलाचे मालक आदरणीय मोनीश पाटील साहेब पुन्हा एकदा आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय सुशांत आहेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती तर आपण पाहतोय पक्षा बैलाचे मालक आपल्या स्क्रीन वरती आपण पाहू शकतो आणि आज मात्र बराच वेळ त्यांनी या स्पर्धेसाठी दिलाय आपले पुन्हा एकदा अतिशय मनापासून आभार मानतोय या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीच्या माध्यमातून एकदा आपण पाहते पुढचा बॉल डब्ल्यू सबन पाहते खूप वेगवान बॉल होता अपील झाली पंचांकडे जोरदार पंचांचं बोट आकाशाकडे आणि आपण पाहतोय इथे क्वाड बँड स्वरूपामध्ये विकेट आली बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळतायत आपण पाहतोय कमलेश पाटील मैदानावरती गेले होते आणि पहिल्या बॉलवरती शून्यावरती क्वाड बँड कल्पेश पाटील मैदानावरती होते आणि पहिल्या बॉलवरती आपण पाहतोय क्वाड बँड स्वरूपामध्ये विकेट आली बॅक टू बॅक दोन बॉलवरती दोन विकेट आपण पाहतोय सुशांतांच्या माध्यमातून आल्यात आणि बरी गेली कित्येक वर्ष हेच ब्रीद आहे खरं तर आपण पाहतोय क्रिकेट खेळाडू आमच्या हक्केला आणि गाव आमच्या साथीला हे ब्रीद आहे आपण पाहतोय विसरगरकरांचं आणि या स्पर्धेचे आधारस्तंभ आपण पाहतोय श्रीमान पांडुरंग संत साहेब आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेवरती मात्र असणारा आधार खूप महत्वाचा आहे आज देखील सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते उपस्थित होते आणि अतिशय दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय किंग ट्रॉफी 2024 गेली कित्येक वर्ष मात्र या स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय आणि प्रत्येक वर्षी मात्र निर्णाऱ्या गोष्टी या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेल्या आहेत बॅक टू बॅक विकेट आपण पाहतोय कमलेश पाटील आपण पाहतोय स्ट्राईक एंड वरती पहिला बॉल आपण पाहतोय चांगला फटका आहे एक्स्ट्रा कव्हर रिजनला बॉल ट्रॅव्हल होतोय एक धाव आली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे मैदानावरती परंतु इथे दुसरी धाव मिळणार नाही एकच धाव मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल आठ धावा धावपलकावरती आहेत 8 रन संधी स्कोर कार्ड लॉस ऑफ द टू विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ फर्स्ट ओव्हर एका षटकाचा खेळ संपलाय आणि आठ धावा धावपलकावरती आहेत तर आपण पाहतोय सध्याच्या खडीला आपण पाहतोय आपल्या मंचावरती विनयजी पाटील साहेब देखील उपस्थित आहेत आणि आपल्या देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे
तर आपण पाहतोय परी केक शॉपचे ते देखील सर्वे सर्व आहेत आणि ते देखील आपल्या मंचावरती उपस्थित आहेत. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. तर प्रशांत पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 साठी दाखल झालेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. कमलेश पाटील ऑन स्ट्राइक. फटका चांगला आपण पाहतोय कमलेशच्या बॅट मधून गॅप मध्ये हा फटका. डीप एक्स्ट्राकावर रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 धावा तर पूर्ण झाला. तिसऱ्या धावा देखील प्रयत्न केलाय. रनिंग बिटवीन द विकेट. दाद दिली पाहिजे कमलेश पाटीलची. फिटनेस वेग किती महत्वाचा आहे. कमलेश पाटीलकडे पाहिल्यावरती या गोष्टी कळतायत. अगदी शरीराने जर तुम्ही बारीक असाल तरी देखील तुमच्याकडे फिटनेस खूप महत्वाचा आहे. कमलेश पाटील अतिशय फिट खेळाडू आहे आणि किती वेगानं धावत आहेत मैदानावरती विकेटवरती आपण पाहतोय. वेग महत्वाचा आहे. 3 धावा अर्जित केल्यात. रनिंग बिटवीन द विकेट. 11 धावा धावपलकावरती. 11 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड. 11 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 मार्गस्थ. विशाल पाटील ऑन स्ट्राइक नाव. पुढचा बॉल फुलर लेनचा आपण पाहतोय. अगदी टॅप करतायत. एक धाव मिळेल एका धावेने धावपलक पुढे जाईल. 12 धावा धावपलकावरती. 12 रन संदेश कुरकाड. बारा धावा धावपलकावरती. पुढचा बॉल त्यावेळेस मात्र फुलर लेनचा बॉल आहे. आपण पाहतोय पॉइंट रिजनला बॉल गेला. एक धाव मिळते एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा धावपलकावरती. मॅच मात्र क्रुशियल मोमेंटला पोहोचली आहे यामध्ये शंका नाही आहे. इथून कोणताही संघ जिंकू शकतो हे चित्र उघड झालंय. दोन्ही संघ मात्र आपापल्या पत्तीने आपली ताकद मैदानावरती अजमवताना पाहायला मिळतील आणि ताकद अजमावणं देखील गरजेचं आहे कारण महत्वाचे मॅच आहे. नॉकआउट मुकाबले आपण खेळतोय. इथे एज लागलं होतं. संधी खूप मोठी होती विकेट कीपरकडे परंतु त्यांच्या आवक्यामध्ये बॉल नव्हता. एक धाव मिळेल. तडम्यांचे खेळाडू मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 13 धावा 14 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. 14 दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा धावपलकावरती आहेत. कमलेश पाटील विशाल पाटील ही जोडी मैदानावरती आहे आणि प्रशांत पाटील बॉलिंग ट्रॅकवरती आहे. 3 पाटील ऍट अ टाइम तुम्ही ऍक्टिव्ह पाहताय मैदानावरती. 14 पुढचा बॉल बॅट ऑफ द विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय स्वीप करायचा होता परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. डॉट बॉल येताना आपण पाहतोय. कमी गतीने वेगळ्या धाटणीचा बॉल पाहायला मिळतोय प्रशांत पाटील यांच्या माध्यमातून. डॉट आला हा बॉल. 14 धावा केवळ धावपलकावरती आहेत. मॅच प्रत्येक डॉट बॉल नंतर मात्र थोडीशी उत्तर शिवच्या बाजूने देखील झुकताना पाहायला मिळते. ओ इथे क्षेत्ररक्षक आहेत आणि सरळ त्यांच्या हातामध्ये. आपण पाहतोय मिड ऑफ क्षेत्रामध्ये टिपलाय जाईल. कमलेश पाटील यांची खेळी देखील आली संपुष्टात. आणखीन एक विकेट खेळाडू बाद. नवीन बॅटर आपण पाहते. विकास पाटील मैदानावरती दाखल झालेत. अठरा बॉल आणि 27 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 27 धावांची अजून देखील आवश्यकता आहे.
विशाल पाटील जे की सरामीला गेलेत ते अजून देखील मैदानावरती नवीन बॅटर विकास पाटील आणि इथून मात्र 18 बॉल मध्ये 27 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचले निश्चित पाहिले. इनर षटक खूप महत्त्वाचं कारण 5 षटकांचे मॅच आपण पाहतो आणि षटक क्रमांक 3 ला सेकंड ओव्हर असेल किंवा सेकंड इनिंग असेल किंवा मग पहिली इनिंग असेल षटक क्रमांक 3 आपण निर्णायक षटक मानतो. आपण पाहतोय अजून देखील 3 षटकांचा खेळ बाकी आहे. षटक क्रमांक 3 ला होते सुरुवात आणि या निर्णायक षटकामध्ये मॅचची दिशा बहुतेकदा स्पष्ट होतो. आपण क्रिकेटच्या सामन्यामध्ये पाहतो या मॅचमध्ये काय होईल. सुशांत पाटील पहिला बॉल एज लागते दरम्यान रिझनला बॉल गेलाय. एक धाव मिळेल एका धावेने धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती आहेत. 15 17 बॉल मध्ये 26 धावांची आवश्यकता आहे. 17 बॉल 26 धावा. इथून मात्र उत्तर शिव संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. ऋतिक पाटील अगदी शून्यावरती बाद झाले. कल्पेश पाटील देखील आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 विकेट आल्या होत्या. कमलेश पाटील मैदानावरती आले. जरूर चांगली बॅटिंग करत होते. सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं परंतु ते देखील बाद झाले. आणि सध्याच्या घडीला विकास पाटील आणि विशाल पाटील या जोडीवरती जबाबदारी आहे. पुढचा बॉल अपील झाली आहे. स्ट्रॉंग अपील पंचांकडे आणि पंचांचं बोट आकाशाकडे. 1 मोर विकेट. विकास पाटील बॅक टू द पवेलियन. शुभम पाटील आपण पाहतोय नवीन बॅटर क्रमांक 6 वरती मैदानावरती दाखल झालेत. षटक क्रमांक 3 जसं की मी म्हटलं निर्णायक षटक असतं. या षटकामध्ये खरं तर सामन्याची दिशा स्पष्ट होईल बऱ्यापैकी. 15 धावा धावपलकावरती आहेत. 15 आणि सातत्याने विकेट मात्र इथे गमावत गेला. आपण पाहतोय चेंज द गेम वडवली पी संघ. उत्तर शिव संघ आपण पाहतोय त्यांच्या अगेन्स्ट मैदानावरती खेळतोय. ऋतिक पाटील अगदी आज 2 मॅच मध्ये खातं खोलू शकले नाहीयेत. आणखीन एकदा विकेट येते. आपण पाहतोय यावेळेस मात्र आपण पाहतोय त्रिपळाचीच झालेत नवीन बॅटर. शुभम पाटील देखील शून्यावरती बाद होत आहेत. पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट येताना पाहायला मिळत आहेत. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या स्पेल मध्ये 2 विकेट आणि सेकंड स्पेल मध्ये देखील 2 विकेट त्यांनी अर्जित केल्यात. खूप चांगली गोलंदाजी. ओव्हरऑल 4 विकेट अर्जित केल्यात सुशांत यांनी. पुढचा बॉल पुनर्लेनचा देखील बॉल होता. मिडऑफचे खेळाडू आपण पाहतो इंटरेस्टेड आहेत बॉलला रोखण्यामध्ये. बॉल पर्यंत पोहोचलेत देखील आणि बॉलला अडवतील. एक धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल. 16 धावा धावपलकावरती. 16 25 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 14 बॉल 25 धावा. लक्ष मात्र कठीण होत गेले. आपण पाहतोय चेंज द गेम वडवली बीज संघासाठी. परंतु एखादा मोठा फटका जर आला तर पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करण्याची संधी त्यांच्याकडे देखील ऑन आहे. परंतु तो मोठा फटका केव्हा येईल हा प्रश्न सध्याच्या कडील मैदानावरती आहे. एज दरम्यान रिझनला आपण पाहतोय. इथे धावपाची संधी देखील आहे. अनेक संधी एकाच बॉलवरती 3 वेळेस संधी आली आहे. अगदी धावपा धावण्याची दोन्ही एंडला संधी होती. इथे झेल होईल का असं देखील वाटलं परंतु त्यापैकी काही झालं नाही. फलंदाज क्रीज मध्ये अजून देखील सुरक्षित आहे आणि एक धाव देखील अर्जित करतील.
17 धावा धावपळक्यावरती 17। सुशांत पाटील बॉलिंग ट्रैक वरती 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 17 धावा धावपळक्यावरती 17। फुलरलेनचा हा बॉल होता, आपण पाहतोय पॉइंट रीजनला डीप मध्ये खेळाडू आहेत, बॉलच्या दिशेने आलेत खूप वेगाने आणि एकच धाव मिळेल, एका धावेने धावपळक पुढे जाईल। 18 धावा धावपळक्यावरती 18। लास्ट ऑफ द 5 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर, 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावपळक्यावर धावा आहेत 18। चला जास्त वेळ घेऊ नका, मॅचचं मोमेंटम ब्रेक होतंय। क्षेत्ररक्षण करणारी टीम उत्तर शूट संघ आपल्याला विनंती आहे, थोडीशी घाई करा मैदानावरती। अकरा बावीस इक्वेशन आपण पाहतोय, कोणता संघ जिंकेल आज हे पाहायचंय, उत्तर शिव की मग चेंज गेम वडवली पी। आज चंद्रकांत स्मृती या नावाने मैदानावरती उतरलाय। ओ इथे मात्र आपण पाहतोय कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक होते, परंतु त्यांच्या अगदी बाजूने बॉल आलाय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे, हा खूप महत्वाचा चौकार आलाय। 4 धावा चौकार आलाय आणि आता खेळाडू मात्र आपण पाहतोय डीप मध्ये आलाय कव्हर मधला, यावेळेस मात्र पॉइंट रिजनला अटॅक केलाय, तिकडचा खेळाडू पुढे आला होता, गॅप मध्ये बॉल मारलाय, सेन्सिबल क्रिकेट फ्रॉम जयेश, बॅक टू बॅक दोन बॉल वरती दोन बाउंड्रीज वसूल केल्यात, कमालीची बॅटिंग पाहायला मिळते जयेशच्या माध्यमातून। नऊ बॉल आणि 14 धावांची आवश्यकता, विशालच्या बॅट मधून आपण पाहिलं चौकार आलेत, बॅक टू बॅक चौकार येताना आपण पाहिलेत। पुढचा बॉल आपण पाहतोय फुलर यांचा, इथे अपील झाली आणि फलंदाज बाद, लेग बिफोर विकेट।
रुपेश पाटील आपण पाहतोय न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत आणि खूप महत्त्वाची विकेट आपण पाहतोय. सचिन सलामीला गेले होते, विशाल सलामीला गेले होते, ते बाद झालेत आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय रुपेश पाटील मैदानावरती आहेत. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 27 वरती 6 आपण पाहतोय धावपलकावरती. 27 लॉस ऑफ द 6 विकेट. 8 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल ऑन साइडला टर्न केला आपण पाहतो. डीप मध्ये खेळाडू आहेत, खूप वेगाने आलेत. एका टप्प्यावरती बॉल गॅदर करतील. फेकी महत्वाची आहे, परंतु खेळाडू मात्र आपण पाहतोय पोहोचलाय आणि दोन धावा तर अर्धी झाल्या, तिसरी देखील प्रयत्न सुरू होता. दोनच धावा या बॉल वरती मिळतील. एकोणतीस धावा धावपलकावरती. 29 7-12 इथं आवश्यक आहेत. 7 बॉल मध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. 7-12 खूप महत्वाचा विषय. खरंतर शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये 7-12 खूप महत्वाचा आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये 7-12 महत्वाचा असतो. जमीन यावेळेस आपण पाहतोय कव्हर रिझन ला आपण पाहतोय. बॉलला एक धाव मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. 30 धावा धावपलकावरती. 30 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. वडवलीच्या आपण पाहतोय 6 विकेट आतापर्यंत गेल्यात आणि उत्तर शिवच्या 7 विकेट गेल्या होत्या. आणि विकेट जर गेली नाही तर 10 धावा देखील चालू शकतात आपण पाहतोय, परंतु विकेट जर गेली तर मग मात्र विचार टॉसचा केला जाईल. पहिल्यांदा आपण विकेट चेक करणार स्कोर लेवल झाल्यावरती, ही गोष्ट महत्वाची आहे. आणि जर विकेट सेम असतील तर टॉसचा विचार आपण करणार आहोत. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. चला मॅच सुरू करा. बॅटिंग करणारी टीम तुम्हालाच वेळ होतोय आणि प्रकाश तुमचाच कमी होतोय याची नोंद आपण करून घ्या. थोडी घाई करा. अरुण पाटील आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सहा बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. मॅच क्रुशियल मोमेंटला पोहोचलेले आपण पाहतोय. 6 बॉल मध्ये 11 धावा. 6 बॉल 11 धावांची आवश्यकता आहे. आपण पाहतोय अजून देखील 6 बॉल आणि 11 धावांची आवश्यकता. काय होईल या मॅच मध्ये हे चित्र पाहायचंय. पहिलाच बॉल वाईड आलाय. आता 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. सहा बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आपण पाहतो. अरुण पाटील बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल वाईड आलाय, अनाधिकृत बॉल होता आणि तो बॉल तुम्हाला पुन्हा एकदा हाताळावा लागेल. दंडित देखील केलं गेलं एका धावे करता. म्हणजे किती नुकसान आहे पाहावं. एक वाईट टाकल्यानंतर एक धाव अवांतर स्वरूपामध्ये तो बॉल तुम्हाला पुन्हा एकदा टाकावा लागतो, हे नुकसान आहे. 6 बॉल आणि 10 धावांची आवश्यकता. यावेळेस आपण पाहतो इथे चिक्की सिंगल, एक धाव तर पूर्ण झाली आहे. 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. 5 बॉल 9. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. 32 5 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता आहे. 32 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला गेलेत. पॉइंट रिझनला खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलच्या पाठीमागे धावत आहे. 2 धावा पूर्ण झाला, 3 धावा पर्यंत सुरू आहे. आणि इथे आपण पाहतोय तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवला गेलाय, चेक केलं जाईल. निर्णय प्रतीक्षेत आहे, चेक केलं जाईल. आपण पाहतोय दुसरे पंच चेक करतील.
तीन धाव आल आप पहतो जबलेस अपन पहाते बॉल हवे मध्ये आहे आणि बॉल जाईल आउट ऑफ द पार्क। सहा धावांची आवश्यकता होती। इथे आपण पाहतोय बॅटर रुपेश पाटील फिनिशेस ऑफ इन स्टाइल षटकार ढोकले। आपण पाहतोय मोगलीच्या बॅट मधून हा षटकार आलाय आणि इथे मात्र आपण पाहतोय चंद्रकांत स्मृती वडवली ब चेंज द गेम वडवली ब संघ आपण पाहतोय विजयी झालाय आणि विजयी संघाचं अभिनंदन पराभूत संघाला देखील करूयात कौतुक। आजचा दिवस या ठिकाणी